नमस्कार बंधू आणि भगिनींनो, लॉकडाऊनचा काळ बराच लोटलेला आहे आणि हा लॉकडाऊन पुढे वाढेल किंवा नाही हे आपल्याला काहीच माहीत नाही, पण हे गरजेचंसुद्धा तेवढंच आहे. सरकार प्रशासन जे गाईडलाईन्स करत आहेत आणि जे बंधनं टाकत आहेत ते आपल्यासाठी आणि आपल्या आयुष्यासाठी खूप चांगले आणि भविष्यासाठी खूप चांगले. तर या लॉकडाऊनच्या दरम्यान आपण जे काही आपल्या घरामध्ये जे काय अनुभव घेतलेले आहेत किंवा या लॉकडाऊनच्या नंतर आपले जे काय प्लॅनिंग्ज आहेत, ह्या कोरोनाला आपण कसं डिफीट करतो आहे, ह्या लॉकडाऊनमध्ये आपले जे काय अनुभव आहेत आणि आपण नंतर पुढे काय प्लॅनिंग केलेले आहेत की आपलं लॉकडाऊनच्या नंतरचं आपलं जीवनशैली आपली कशी असणार आहे, त्या संदर्भात आपण घेऊन आलो आहे आपल्या कळव्यासाठी एक ऑनलाईन कळव्याची स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही व्यक्त होऊ शकता तुमचे या लॉकडाऊनच्या दरम्यानमधले अनुभव आणि त्या लॉकडाऊनच्या नंतर तुमचे काय प्लॅनिंग्ज आहेत त्या पद्धतीने. तर या स्पर्धा काय काय असणार आहेत, तर पहिली स्पर्धा आहे डान्स कॉम्पिटिशन, दुसरी आहे ड्रॉईंग कॉम्पिटिशन, तिसरी आहे क्राफ्ट कॉम्पिटिशन, चौथी आहे पोएट्री कॉम्पिटिशन किंवा साहित्यिक म्हणू शकतो आपण. त्याच्यावरती तुम्ही तुमचं काव्य किंवा लेखन रेखाटू शकता. तर या स्पर्धेसाठी आपण आकर्षक बक्षीसंसुद्धा ठेवलेली आहेत आणि सर्व जे पार्टिसिपेट होणार आहेत त्यांच्यासाठी डिस्काउंट कूपनसाठी ठेवलेले आहेत. तर ही स्पर्धा असणार आहे ठाणे महानगरपालिका अंतर्गत असणारे कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील नागरिकांसाठी. तर कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील नागरिकां म्हणजे आहेत ते प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 23, प्रभाग क्रमांक 24, प्रभाग क्रमांक 25. या चार प्रभागांच्या मर्यादित ही स्पर्धा असणार आहे जी ऑनलाईन असणार आहे. आणि ऑनलाईनचा अर्थ म्हणजे आपल्याला घरातनं बाहेर निघायचं नाही आहे. जसे आपण घरात टिकटॉकचे व्हिडिओज बनवतो आहे तसेच तुमच्या ड्रॉईंगचे, तसेच तुमच्या क्राफ्टचे, तसेच तुमच्या डान्सिंगचे आणि तसेच तुमच्या पोएट्रीजचे व्हिडिओज बनवायचे आहेत आणि ते आपले संबंधित जे प्रतिनिधी आहेत प्रत्येक प्रभागातले त्यांचे नंबर्स आपण डिस्क्रिप्शन्समध्ये दिलेले त्यांना व्हॉट्सअपवरती पाठवायचे आहेत, जेणेकरून आपण घरात राहून देशसेवेचं कार्य करत आहोत. आणि ही कॉम्पिटिशन आपल्याला संपूर्ण फॅमिलीनी मिळून खेळली तरी चालेल. तुमचे जे काय अनुभव आहेत ते व्यक्त करा आणि तुमचे जे काय प्लॅनिंग्स आहेत ते व्यक्त करा, पण विषयाला अनुसरून. तर ही कॉम्पिटिशन आहे आपल्या कळवा प्रभाग समिती अंतर्गत चार प्रभागांच्या नागरिकांसाठी. त्याचे विषय, त्याची संपूर्ण माहिती, त्याचे संपूर्ण डिस्क्रिप्शन, प्राइजेस वगैरे सगळं आपल्या ऑफिशियल या ऑनलाईन स्पर्धेच्या पेजवरती आहेत आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन्समध्ये सुद्धा आहेत. तर कळव्यातील नागरिकांना आवाहन आहे की या स्पर्धेमध्ये बहुतांश लोकांनी सहभागी व्हा, बक्षिसं जिंकण्याचा प्रयत्न करा आणि घरात राहा, कळव्याला सुरक्षित ठेवा, महाराष्ट्राला सुरक्षित ठेवा, देशाला सुरक्षित ठेवा, जगाला सुरक्षित करा. डिजिटल इंडियाच्या धोरणावरती आपण डिजिटल कळवाचा एक उदाहरण जगासमोर आणूया. तर घरी राहा, स्टे होम, बी सेफ ॲट होम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आग्रिकल्चर.